सगळ्यांना आता चाले बघा कपडे धुवून आणून. ऊन तर एवढं झालंय बाहेर की आताच एवढं गरम व्हायला लागलंय. पाऊस खरंच पाहिजे, पाऊस आला नाही. आताच बाहेरून आले कपडेही धुवून, आणि कपडे धुवून आल्याच्या नंतर अजूनही निघालायची मला. भूक लागली होती, अगोदर जेवण केलं. जरा सर्दीनं थोडस विचित्रात झाली अवस्था माझी. जेवण केलं मी आज. आज जेवण कुठं तोंड करून केलं तर टी व्हीकडे पाठ केली आणि इकडं तोंड केलं ह्या भिताडाकडं. आज इकडं असं जेवण केलं. माही असल्यावर इकडं तोंड असते, माही नसली की मग एकटीच बसत असते जिथं कोपरा घेऊन तिथं जेवायला. कारण की घरात पण कसं होतंय माहीत आहे का, बोर होतं एकटीला, जेवण पण जात नाही, काहीच होत नाही. बाहेरचं सगळं आवरून तर आले मी, तुम्हाला दाखवल मी. बाहेरचं मी सगळं आवरून आले, कपडे तेवढी ठेवले ती या पाणी नितळायला. कारण की बाहेरून कुलूप टाकले ना, त्यामुळे बाहेर जाता येत नाही. एवढं ऊन पडलंय, फरशीले पुळती, बाहेर पण जाता येत नाही. त्यामुळे म्हणलं कपड्यातलं पाणी सुकू द्यावं आणि मग कपडे वाळायला टाकावं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशाची भाजी केली, आणि ती भाजी मी पावट्याची बरं का पहिल्यांदाच केली या. तुम्हाला दाखवते. आणि एकदम छान झाली, अशी हॉटेलसारखी भाजी झाली मस्त. थांबा दोन मिनटं मी दाखवते, ठेवते अगोदर नीट नटकं ही खालची. तर बघा आपली पावट्याची भाजी अशी झाली मस्त छान झाली या. आज मी पहिल्यांदाच केली बरं का, पण चांगली झाली या. तसला पावटा होता, वेगळाच होता, लाल लाल सारखा. मग काय होतं काय माहीत, पण पावटाच म्हणलं मला ही पण, म्हणून मग मी पण पावटाच म्हणते. पण ही काय आहे मला माहीत नाही बरं का, असं लाल 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 आहे. पावट्यासारखंच आहे पण लाल आहे ही. तर सांगा मला नक्कीच. आणि हो का भांडी घासायची पडल्या तया. भांडी घासायची पडल्यात अजून. अजून भांडी पण नाही तर घासायची. एवढं झाडू मारते ही, ठेवते सगळं इथं. काही नाही पसारा, फक्त मिठाच आहे खाली आणि झाडू मारायचा राहिला आहे. आणि तेवढी भांडी घासते आणि मग झालंच काम माझं. मशीन बिशीन टाकाटक आहे आपली आज. आपलं सगळं घरच बिरट टाकाटक आहे आज. काय टेन्शन नाही आज, फक्त भांडी राहिल्यात घासायची. भांडी राहिल्यात घासायची तर असं वाटतंय की जरा झाडू मारावा, जरा आराम करावा, थोड्या वेळाने भांडी घासावा. कारण गरम एवढं व्हायला लागलं आहे की मला तिथं थांबू पण वाटणार नाही. तिथं सगळं ऊन आलं आहे बाहेर असं तिकडून. दरवाजा बी लावला नाही सकाळी माहीनं. डोकं पण विचारू वाटायला लागलं आहे, कारण डोक्यातून जरा कांगवा फिरवला की असं मस्त वाटतं डोक्याला, मालिश झाल्यासारखं. तर तुम्हाला दाखवते हो का, सगळं झाडून केलंय स्वच्छ. इकडच्या दारातली पायपुसणी पुन्हा एकदा झटकली, परत इकडच्या दारातली पायपुसणी झटकली. आता मी इथं बसून दाखवते. सगळी फरशी बिरशी क्लीन केली, खिडक्या सुद्धा दिसायला लागल्या फरशीमध्ये. तर इकडच्या दारातली पायपुसणी परत बदलली, तिकडच्या दारातली बदलली, दोन्ही पण दरवाज्यातली बदलली. कपडे अजून बाथरूमवरतीच तिथंच आहेत. आज थोडंसं नळाचं केलंय त्यांनी, त्यामुळे तिथं मी अडकवते कपडे. आता तोपर्यंत अडकवते. इकडं आपली पाण्याची मोटर आहे आणि मस्त असं झालंय सगळं काम माझं. आता फक्त घरातलं राहिले बघा एवढं करायचं. निवांत दरवाजापाशी येऊन निवांत बसले मी. काही कामाचं टेन्शन घेतलं नाही मी आज, काही म्हणजे काहीच टेन्शन घेतलं नाही. आणि कपाटाच्या मागं कुरकूर 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 करतंय काहीतरी. बघायला गेले मी तर त्यातून पाल बाहेर आली. त्यातून पाल बाहेर आली. डोळ्याने तुम्हाला दिसत असेल माझं लय माझी म्हणजे झाले. बरोबर
बघू कितीच आहे का दुसरं आलंय चुकून. अयो तीच आलंय ग, तीच आलंय. मला ह्यासाठी तर मग वाटत नव्हतं ना. दुसरे येतंय का ती येतंय, दुसरे येतंय का ती येतंय. तीच आलंय. किती छान वाटतंय ग. मी ह्याचं काही पण करू शकते, पडदा पण करू शकते ह्याचा. ह्याचा ड्रेस पण 5 मीटर कपडा आहे दारावर तिकडे. जा बरं ना. अगं बाय, तुकडा पण निघाला याचा तर. हे दारावर त्याला चुटकून आणि जाडीच मीटर दिलंय काय फाडून. असं का दिलंय मग. अगं बाई, हिलय मोठा आहे, हिलय बार काय. असं का दिलंय हो, ही किती मीटर आहे. जा बरं. अहो एक साडी होईल याच्यात. हा साडी होईल की. बरोबर आहे. ही 2 आणि 3 5 मीटर. ही 3 मीटर आहे काय तेव्हा धारावर ही लांब तिकडं. ही 3 मीटर नाही, 3 मीटर आहे. ही 2 मीटर आहे बाई. हा काय, ही 9 फूट आहे. किती? 9 फूट होय. हा काय, ही 9 फूट असं. मस्त झाले, छान आहे पण सुट्याच. सुत मस्त आहे. पडदा होईल. काय तुझं झालं? कांदा. म्हण की गाणं. ते हाताच कुठलं? ते हाताच. हा मशीन आहे. ते हाताच. म्हण नाही पहिल्यापासून नीट म्हण, नीट म्हण पहिल्यापासून नीट म्हण. आता कशी म्हणत होती तशी म्हण नीट. कॅमेरा समोर काय पण म्हणू नको उभं, नीट म्हण. आता छान म्हणत होती ती, म्हणत होती कोणच गाणं लावाय म्हणून तिकडे तोंडानच गाणं चालू केलं. कोणच गाणं लावा नाही म्हणून ती कांद्यावर खेळायचं बस कर. आणि इकडे ती कांदा आणि इकडे भाजी करायची. माझा आहे तुझा नाही तिकडे. आता ग कांदा बी तुझाच का. आणि इकडे जा की इकडे. दुसरा की दुसरा पडलं की ते काय किलुक्स. किलुक्स नाही तर एकच किलो राहिले. असं दे मला तुला. कांदा माझा सर तिकडे. माझा फेवरेट कांदा आहे. मेले बाई आज असं बाईला तुम्हाला माहित आहे का माईनं सकाळी तर काही केलं. माईनं सकाळी तर पप्पाला तिच्या चहा गरम करून देत होती. वार तर एवढं सुटलंय का नाही. तिकडची सगळी घाण घरात यायला लागली. तिनं सकाळी तर बघितला व्हिडिओ तुम्ही सकाळचा. तिनं काय केलंय की चाळणी सहित चहा तिथं गरम करायला ठेवलाय आणि तिचं लक्षच नव्हतं असं करून बसली होती. मग ती आता कसा चहा गरम होतोय. कचऱ्याची जिंदगी कचऱ्यात गेली. कचऱ्याची जिंदगी कचऱ्यात गेली.
कचराच झाली रे कचराची जिंदगी कचऱ्यात गेली रे.